सर्व कृषी सेवक बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा शाखा वर्धा यांचे अध्यक्ष श्री प्रशांत भोयर यांनी माननीय वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना एक पत्र दिलेलं होतं, निवेदन दिलेलं होतं, आणि यामध्ये त्यांनी मागणी केलेली होती की 7व्या वेतन आयोगा लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवक परिवीक्षाधीन कृषी सेवक ज्यांचे मानधन वाढ करण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचं पत्र हे सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत दादा पाटील कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेलं आहे. तर आपण बघू शकता, पत्र हे 10 जानेवारी 2019 आहे. तर मित्रांनो, कृषी सेवक यांना अतिशय तोपड्या मानधनावर काम करावं लागतं. 7वा वेतन आयोग सर्व कर्मचारी बांधवांना लागू झालेला आहे, परंतु कृषी सेवक असतील, ग्रामसेवक असतील, शिक्षण सेवक असतील यांना अद्यापही एका विशिष्ट मानधनावर त्यांना आपली सेवा ही द्यावी लागते. तर शिक्षण सेवकांनी आणि त्यांच्या संघटनांनी बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे निवेदन आताच्या काही दिवसामध्ये दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने कृषी सेवक ची जी काही कृषी सहाय्यकची संघटना आहे त्यांनी सुद्धा कृषी सेवक बांधवांकरिता पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक यामध्ये राहिलेला आहे, तर ग्रामसेवकच्या संघटनांनी सुद्धा अशा प्रकारे पत्र देणे, पाठपुरावा करणं अतिशय गरजेचं आहे. कारण 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन, कमीत कमी वेतन हे 18,000 रुपये दिलं गेलं पाहिजेत अशा स्पष्ट त्याच्यामध्ये सूचना आहेत किंवा तशा प्रकारच्या तरतुदी ह्या केल्या गेलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कृषी सेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, कृषी सेवक असतील, ग्रामसेवक असतील, शिक्षण सेवक असतील यांना 7,000 या मानधनावर काम करावं लागतं. त्यामुळे कमीत कमी त्यांच्या मानधनात वाढ होणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आज एका त्यावरच आधारित एक बातमी आलेली आहे. जालना येथून कृषी सहाय्यक मागण्याचे निवेदन देताना कृषी सहाय्यकाचे प्रशासनाला निवेदन, मानधन वाढवण्यात यावे व अन्य मागण्यासाठी कृषी सेवकांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. वाढत्या महागाईमुळे कृषी सेवकांना 21,000 रुपये मानधन करण्यात यावे. कृषी सेवक पदासाठी सुरुवातीला 3 वर्ष जो कंत्राटी पद्धतीने काम करावे लागते हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. समान काम समान वेतन याप्रमाणे कृषी सेवक असतील किंवा इतर जे काही असतील त्यांना तशा प्रकारचं वेतन देणं हे गरजेचं आहे आणि हे अन्यायकारक आहे. त्यामुळे हा अन्याय दूर झाला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन कामासाठी स्मार्टफोन उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत अशा मागणीचं निवेदन हे जालना जिल्ह्यामध्ये जे काही कृषी सेवक बांधव आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. अतिशय महत्वाच्या दोन्ही बातम्या होत्या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मित्रांनो, जोपर्यंत आपण अशा प्रकारचे निवेदन देणार नाहीत, मागणी करणार नाही, तोपर्यंत शासन हे जागं होणार नाही. त्या अनुषंगाने आपल्या या बातमीला, आपल्या या माहितीला एक प्रसिद्धी मिळावी आणि ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, आपण सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, प्रशासनापर्यंत पाठवा आणि आपल्यावर होणारा अन्याय कशा प्रकारे दूर होईल आणि आपल्याला या मानधनामध्ये कशा प्रकारे वाढ होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणं तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. कारण यासारखी अतिशय महत्वाची शासन निर्णय, शासन परिपत्रक या सारखी अपडेटेड माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोहोचत असतो आणि ही माहिती आपल्या मोबाईलवर प्राप्त होण्याकरता आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. धन्यवाद.